या ठिकाणी राणी के वाव जी आहे त्याची माहिती दिलेली आहे. खूप पक्षी सध्या दिसत आहे तिथे. सकाळी सकाळी असल्यामुळं वातावरण भारी झालं आहे. नाही नवीन आहे. बापरे बापरे बापरे, फारचे कागळ वेगळे हो. माकड अनेक मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आपल्याला दिसत आहे. पूरा है पानी के अंदर था ना पहले, मिट्टी में था. सही 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 सही. ये चिट्ठी हाथ में नहीं लाऊंगा.
काय बनवलंय तरी. हा दंडोत प्रणाम. अमोक तीर्थ दर्शन यात्रा आता पाटण या शहरामध्ये आलेले गुजरात राज्याच्या लिवीर जिला राणी की वाव असं म्हटलं जातं. जी आपल्या नवीन निघालेली नोट आहे निळ्या रंगाची, या नोटावर पाठीमागच्या बाजूने तिचा फोटो आहे. पुढे द्या नोट. नोट आहे जिच्या पाठीमागच्या बाजूने ज्याचा फोटो आहे. हा ज्याचा फोटो आहे बघा, ही राणी की वाव. हा फोटो म्हणजे या बावडीचा, या विहिरीचा, या बारवीचा आहे. ती बारव आपण पाहतो आहोत. अतिशय अप्रतिम कोरीव काम आहे. एक एक खांब्यावर अतिशय मूर्ती कोरीव कामामध्ये आहे. प्रामुख्याने सूर्यदेवाच्या प्रतिमा इथे दिसत आहेत आपल्याला. प्रामुख्याने सूर्यदेवाच्या प्रतिमा या ठिकाणी दिसत आहेत. विष्णूंच्या प्रतिमा आहेत. गणपती देखील आहेत समोर. आणि हा विशिष्ट प्रकारचा पाषाण आहे जो की 1100 वर्षानंतर उघडा असूनही अजूनही त्याची बऱ्यापैकी त्याची स्थिती आहे. अशी ही राणी की वाव 7 मजली विहीर आहे. यापैकी 5 मजले आपण चालून आलेलो आहोत आणि 2 खाली आहेत. दंडवत प्रणाम. अमोक तीर्थ दर्शन यात्रा गुजरात राज्याच्या पाटण जिल्ह्यातील या पाटण शहरामध्ये येऊन पोहोचलेली आहे. जिथे राणी की वाव ही अशी प्रसिद्ध अशा प्रकारची विहीर आहे. आणि ही विहीर म्हणजे हिची खासियत अशी आहे की आपली नवीन निघालेली जी निळी नोट आहे निळ्या रंगाची, त्या नोटेच्या पाठीमागच्या बाजूने जो फोटो आहे तो आहे राणी की वाव. या राणी की वाव म्हणजे बावडी विहीर ज्याला आपण म्हणतो, ती विहीर या नोटावर आहे. आणि ती आवर्जून आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत. 7 मजली विहीर, 5 मजले आपण चालून आलेलो आहोत, 2 मजले खाली आहे जे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. 5 मजले आपण बघितले. पूर्ण खांब कोरीव नक्षीदार आहे. अनेक देवी देवतांच्या प्रतिमा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्याने सूर्यदेवाच्या प्रतिमा इथे जास्त दिसत आहेत. यांच्या माध्यमातून हे दुर्मिळ दर्शन आहे. विश्वजीत दादा शिवलीकर यांच्याकडून थोडीशी माहिती या विहिरीची ऐकून घेऊया. दादा, महानुभाव यात्रा कंपनी मार्फत आपण पर्यटन तथा दर्शनी स्थळ पाहत आज आपण आलेलो आहोत. राणी की वाव याचं वैशिष्ट्य असं आहे, ही राणी की वाव 1063 मध्ये बांधली गेलेली आहे. आणि हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये याचा समावेश आहे. आणि ही यांच्या म्हणजे राजाच्या स्मृतिपित्यर्थ बांधलेल्या आहे. राजाचं नाव होत आहे राणा भीमनदेव. यांच्या स्मृतिपित्यर्थ त्यांच्या पत्नीने बांधलेली ही वीर आहे. यांची लांबी साधारणतः 210 फूट आहे आणि रुंदी आहे 60 फूट रुंदी. आणि याची खोली आहे 80 फूट. आणि सध्या ही नोटेवर आहे. हां, सध्या ही 100 नोटेवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम अशी कलाकुसरी केलेली विहीर आहे तुम्ही पाहू शकता. आणि ही विहीर पाण्यात पूर्णपणे भुजलेली होती. आणि या विहिरीला 1980 शेतकऱ्यांना काही औषध सापडली विहिरीची. शेतीकाम करत असताना औषध सापडल्यानंतर मग इथं खोदकाम सुरू केलं. खोदकामानंतर उत्खनन सुरू झाल्यानंतर
ते पूर्ण विहीर अशी पूर्वी झाली 1980 मध्ये, तेव्हापासून पर्यटक इथे येत असतात. आणि 2014 मध्ये जागतिक वारसा या याच्यामध्ये विहिरीची नोंद केलेली आहे, समाविष्ट झालेला आहे. वा वा वा, अतिशय शुद्ध आणि शास्त्रीय माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. ए चला रे, व्यवस्थित आम्हाला दाखवलेले आहे. नमस्ते भैया. आता हे राणी की वाव परिसरामध्ये खूपच सुंदर असे हे आपल्याला लांबवर दिसणारं हे गार्डन आहे. अनेक पशुपक्षी मुक्तपणे विहार करत असताना या ठिकाणी दिसत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी अनेक धार्मिक आध्यात्मिक रहस्यमयी स्थान दाखवण्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न असतो. तसंच आज पाटणा येथील राणी की वाव जे काही विहीर आहे, भावडी आहे, हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, विहीर अतिशय प्रसिद्ध आहे, 7 मजली आहे, जे पूर्णपणे बुजलेली होती. काही काळानंतर शेतकऱ्यांना त्याचे काही तिथे अवशेष सापडले, उत्खनन केलं आणि त्या बावडीचा त्या विहिरीचा शोध लागला. आतमध्ये अनेक सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, कोरीव काम आहे, 7 मजली आहे आणि खरोखरच वास्तुकलेचा एक आदर्श नमुना या ठिकाणी आहे. आपण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही अनेक राज्यातील विविध स्थानं आपण सध्या पाहत आहोत, त्यातीलच एक हे राणी की वाव या ठिकाणी मी आलो आहे. आपल्या सर्व सदभक्तांना, मित्र कंपनी आहेत, फेसबुकवर आहेत, जास्त करून यूट्यूबवर 1000 लोक फॉलोअर्स झालेले आहेत, सबस्क्राईब केलेले आहे. फेसबुक पेजवरही आपण अनेक व्हिडिओ सध्या दुर्मिळ दुर्मिळ अपलोड करत आहोत. आपण मला फेसबुक पेजवरही फॉलो करू शकता, जेणेकरून जे रहस्यमय ठिकाण आहेत, आगळेवेगळे ठिकाण आहे, तेही आपल्याला पाहायला मिळत असतील. महाराष्ट्रातून जवळपास 2 बसेस आम्ही सहलीसाठी संत महंतांच्या समवेत काढलेल्या आहेत. सर्वांचा आनंद जो आहे ते द्विगुणित होत आहे आणि मी केवळ आपल्याला हा परिसर कसा आहे ते दाखवण्यासाठी आलेलो आहेत. या ठिकाणी राणी की वाव जी आहे, वरून आपल्याला काही दिसत नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, कॉमेंटमध्ये जरूर लिहा, जेणेकरून मला आपल्याकडून प्रेरणा मिळत असते. सर्वांना पुन्हा एकदा राणी की वाव येथून मी सर्वांना नमस्कार करतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. एक आगळं वेगळंच आहे. हां, नक्कीच नक्कीच, हे तर आपण टाकूच. युनेस्कोच्या जागतिक वारसा हक्कामध्ये याची जी नोंद झालेली आहे, हा 2014 मध्ये राणी की वाव जी विहीर आहे, वाव आणि बावडी अशी प्रकार या इकडे असतात, वाव आणि बावडी म्हणून. आणि आराम करण्यासाठी, आपल्याला पाणी पिण्यासाठी, खाली जाण्यासाठी जो वेळ लागतो, आराम करण्यासाठी छोटे छोटे मजले त्याच्यामध्ये बांधलेले आहेत. तर आपण थांबून विसावा घेऊन आपण आराम करण्यासाठी खाली जाऊ शकतो, विसावा घेऊ शकतो थंड ठिकाणी. अशी विहीर आहे गुजरातमध्ये.